హైదరాబాద్ ఇక్కడి డాక్టర్ ప్రియాంకా రెడ్డి ఈమె యొక్క అత్యాచార ప్రకరణలోని నిందితులకు ఉరిశిక్ష విధించాలి అంటూ యొక్క డిమాండ్ తెలుగుదేశం పక్షం వారు చేశారు. हैदराबाद मध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियांका रेड्डी हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आली. या निंदनीय क्रूर अमानवी कृत्याचे संपूर्ण देशभर पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती ही या घटनेची निंदा करते. सोलापूर शहर जिल्हा तेलुगू देशम पक्षाच्या वतीने सोलापूरचे उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना याविषयी निवेदन देण्यात आलं. तेलुगू देशम पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात डॉक्टर प्रियांका रेड्डी तिच्यावर बलात्कार करून निर्दयपणे जाळून मारलेल्या चार नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टात जलद सुनावणी करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. सोलापूर शहर तेलुगू देशमच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी साहेब अजित देशमुख साहेब यांना आम्ही निवेदन सादर केलेले आहे. निवेदनाचा विषय असा आहे, हैदराबाद येथील डॉक्टर प्रियांका रेड्डी यांना बलात्कार करून जीव मारलेले आहेत, पेट्रोलवरून जाळून टाकलेले आहेत. हा अत्यंत लाचस्वत असून निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे. त्या नराधमांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेट घेण्यासाठी आलो आम्ही. माननीय जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी साहेब यांनी भेटलेले आहेत, त्यांना आम्ही सविस्तरप्रमाणे निवेदन दिलेले आहे, त्यांना विनंती केलेली आहे की ज्या नराधमांना फाशी मिळण्यासाठी आपणाकडून प्रयत्न व्हावा प्रशासनाकडून, म्हणून आम्ही विनंती केलेली आहे. त्याच पद्धतीने सोलापूर शहर तेलुगू देशमच्या वतीने तेलंगणाचे आमदार KCRK चंद्रशेखर राव यांनासुद्धा आम्ही पत्र पाठवणार आहोत, समक्ष भेटून निवेदन भी द्यायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यावेळी तिप्पण्ण गणेरी, अंबिका गादास, तिप्पण्ण चिनराज, श्रीनिवास गणेरी, नवनाथ भंडारी, बालाजी श्रीचिप्पा, तुळशीदास श्रीचिप्पा, नागनाथ अवक्कल, लक्ष्मण मॅडम, रामलू पोतू, सतीश दासरे, शहाजी माचन आदी उपस्थित होते.